नमस्कार, सुजाता किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवूया फिश करी। फिश करी बनवण्यासाठी मी मसाला जो घेतलेला आहे तो असा आहे, मी काळा मसाला बनविला आहे। असं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, त्याला काळं केलेलं आहे तव्यावर भाजून। कांदा घेतलेला आहे, दोन कांदे घेतलेले आहे, त्याला पण आपण थोडस तेल टाकून फ्राय करून घेतलेलं आहे काळ्या कलरचा। लसण घेतलेला आहे 10-12 लसण, थोडीशी अद्रक घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि तीळ घेतलेले आहे भाजून, ते पण थोडेसे तव्यावर टाकून तेल टाकून फ्राय करून घेतलेले आहे। दोन टमाटे घेतलेले आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे दोन चवीसाठी। आता मी ह्याचा मसाला वाटून घेते। हा आपला मसाला तयार झालेला आहे। मी धना पावडर टाकायला विसरले होते मी, तर एक चम्मच भरून मी धना पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि मसाला वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये। आता आपण बनवूया फिश करी। आता आपण सुरुवातीला तेल घेतोय, 3 चम्मच तेल टाकलेले मी, जे तेलाचे चम्मच असतात आपले ते 3 चम्मच घेतलेले मी आणि ते तेल टाकलेले आहे। कढई आपली तापलेली होती आणि आता तेल मी तापायला ठेवलेलं आहे। आता आपण जो मसाला घेतलेला आहे वाटून तो मसाला आपण घालायचा। आपल्याला मसाल्याला तेल सुटेपर्यंत ह्याला वरती फ्राय करून घ्यायचे। आपल्याला मसाला फ्राय होताना थोडंसं मीठ घालायचं त्यात। गॅस मी मीडियम हिटर ठेवलेला आहे। बघा आता आपले मस्त तेल सुटू राहिलेले आहे मसाल्याला। तेल आल्याची समजेल आपला मसाला होत आलेला आहे। आता आपण त्यात छोट्या आकाराचे 2 टमाटे घेतलेले मी कापून ते घालूया। त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण विरघळवून घेऊते टमाटे। टमाटे विरघळता विरघळत आपला मसाला पण व्यवस्थित फ्राय होतो। टमाटे विरघळत आलेले मसाल्यामध्ये एक दिव झालेले। आता बघा आपलं तेल पण छान सुटलेले। आता आपण बाकीचे मसाले घालून घेऊया। तर गॅस थोडा स्लो केलेला आहे मी। लाल मिरची घेतली आहे 3 चम्मच घेतलेले आहे छोटेवाले। तुम्हाला जसं पाहिजे असं तसं तुम्ही घेऊ शकता, कमी तिखट जास्त तिखट जसं पाहिजे। गरम मसाला घेतलेला आहे मी, हळद, काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे 1 चम्मच घेतलेला आहे आणि आपलं जे थोडंसं मीठ राहिलेलं होतं ते मी आता टाकून फ्राय करून। आता आपला मसाला जास्त वेळ ठेवला तर खाली लागतो, म्हणून आपण जे मसाला वाटलेले जे पाणी आहे मसाला काढून झाल्यावर मिक्सर मध्ये जे पाणी वाचतं आपण धुवून घेतलेलं आहे ते टाकलेले आहे। आता ह्याला आपण मसाला चांगला शिजू द्यायचा आहे। गॅस एकदम स्लो करायचा, झाकण ठेवायचं आणि मसाला आपला मस्त शिजू द्यायचा आहे। गॅस स्लो करून घ्यायचा। मी झाकण ठेवते।
हे बघा व्यवस्थित अशी ताजी आलेली आहे. आपला मसाला झालेला आहे. आता अर्धा किलो फिश आहे, मी त्याला व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. आणि अर्धा लिंबू, हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित आपण त्याला मॅरिनेट करून ठेवलेला आहे अर्धा तास. जास्त वेळ ठेवला तर उलट चांगलंच आहे, म्हणजे आपली मच्छी वशाळ नाही लागत. आता आपण मसाल्यामध्ये टाकून देऊया. त्याच्यामध्ये थोडस फ्राय करून घ्यायचे. मच्छी ही लगेच शिजते, त्याच्यामुळं जास्त वेळ ठेवायची नाही. त्याला 5-1 मिनिटांनी लगेच काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सगळी मच्छी टाकलेली आहे. आता त्याला आपण फ्राय करून घेऊया मसाल्यामध्ये. आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला तेल कमी आहे, तर आपण जेव्हा फिश फ्राय करतोय त्यावेळेस आपण तेल टाकून घेतोय त्याच्यामध्ये, कारण मसाला पण आपला फ्राय होत आहे. थोडस गॅस फास्ट करूया मीडियम. आपली मच्छी आता शिजत आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊया. ही जी मच्छी आपण बनवलेली आहे ती लाल परी आहे. कोणती पण मच्छी बनवू शकता तुम्ही अशा प्रकारे. आपल्याला थोडस पाणी घालायचंय, जितकं पाहिजे तितकं. आपण एक कुकरी येऊ द्यायची. झाली मग आपली भाजी तयार. कुकरी आलेली आहे, मी गॅस स्लो केलेला आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण. आता मी सर्व्ह करून घेते. हे पहा, आपली फिश करी तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाजूला बेल आयकन ही दाबा, म्हणजे जेव्हाही मी नवीन नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात पहिले तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.